हे फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग। परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे रविवार, सकाळचे वाजता आहेत 9:30। 9:30 वाजता आहे, पण असं वाटतं आहे की म्हणजे 7:30 वाजले असणार, कारण की मॉर्निंगपासनं सकाळपासनं जवळपास सकाळी 4-5 वाजतापासनं नागपूरमध्ये असे जोरदार पाऊस सुरू होतं, खूप जोरदार पाऊस सुरू होतं। तो आत्ता थोडंसं कमी झालेला आहे, पाऊस शांत झालेला आहे, पण स्टील जे वातावरण आहे पूर्ण काळोख आहे। तुम्ही बघू शकता वातावरण किती ढग वगैरे आहे आकाशामध्ये। तर आजचा प्लॅन असा होता की आज म्हणजे कसं संडे आहे, खूप दिवसापासून हेअर कट नव्हती केली अद्वितची पण आणि माझी, तर आज दोघांची पण हेअर कट होणार। तर आज मी वर आलेलो होतो स्लॅबवर, इथे पाणी साचलेलं आहे। तर हे जे पाणी साचलेलं आहे हे खाली त्या साईडने इथून अशीच एक गॅप आहे की या गॅपनी ते पाणी बाहेर जात आहे आणि ते खाली पडत आहे। त्यामुळे आतमधली एक भिंत म्हणजे इथे बीम आहे, तर त्या बीम ओलं झाल्यामुळे ते पाणी आतमध्ये जात आहे दरवाज्यातून, दरवाज्यातनं मग ते खाली पडत आहे। तर ते प्रॉब्लेम तर सॉल्व होणार नाही, कारण की पाऊस कंटिन्युअसली सुरू आहे, डेली पाऊस येतो आहे, तर तो प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही। तर यावर्षी असंच ते गळत राहणार। तर अद्वैत अजूनही उठलेला नाही आहे, खूप छान म्हणजे आज संडे आहे, स्कूल नव्हती त्यामुळे त्याला पण उठवलं नाही, म्हटलं चला झोपू द्या संडे असल्यामुळे। तर तो उठल्यानंतर मी आणि अद्वैत दोघंजणं जाऊ आम्ही हेअर कट करण्याकरिता, कटिंग करूया आज। बघा किती असं वातावरण झालेलं आहे, पूर्ण आकाशामध्ये बारीक बारीक पाऊस सुरू आहे, असं नाही की पाऊस सुरू नाही आहे, आत्ताच खूप जोरदार पाऊस येऊन गेला रात्रीपासून तर सुरू आहे, म्हणजे जवळपास सकाळी 4-5 वाजतापासून पाऊस सुरू आहे। हे बघा उठल्याबरोबर इडली खायला सुरू केली अद्वैतने। आज दास्ताला इडली बनलेली आहे, सो इडली रेडी आहे, सगळं रेडी आहे, सांबार इडली वगैरे सर्व रेडी। शेंगदाण्याची चटणी बनून राहिलेली आहे, तर अद्वैत उठलेला आहे, तर आता आम्ही नाश्ता करू आणि मग जाऊ कटिंग करायला, हेअर कट करायला। है ना, हेअर कट करणार ना अद्वैत, आज कटिंग करणार ना, कशी करणार हेअर कट? टकल विकल नाही, अद्वैत म्हणतो की टक्कल करू म्हणतो, हुशार, टक्कल नाही करायचं, कसं करायचं टक्कल सांग बरं, पूर्ण केस काढायचे, अच्छा। तर हे मी तुम्हाला जे सांगितलं ना, वरून पाणी येतोय, हे या कॉर्नरला येतोय पाणी, हे बघा इथनं पाणी पडतोय। तर या मित्रांनो, इडली इडली सांबार खायला विथ चटणी, नरम नरम इडली आहे। आधी तू खाल्लं का इडली? हे बघ। तर या मित्रांनो सांबार इडली खायला, सकाळचा नाश्ता गरम गरम। हा बघा आदू काय करतो, पडशील ना आदू, पडशील सांग, कलर कलर सांग बाळा,
मॅच मॅच तर करतो रे तू. हा कलर सांग आता वन बाय वन. रेड कलरची कार कुठे आहे आपल्याकडे? हा तर आता आम्ही निघालेलो आहे कटिंग करायला अद्वैत आणि मी होत. बघा आम्ही आता चाललेलो आहे कटिंग करायला. सांग तर कटिंग करूयात आता आणि नंतर घरी जाऊ. तर पावसाचं वातावरण आहे, पाऊस सुरू आहे कंटिन्युअसली बारीक बारीक. या बारीक पावसातच आता आम्ही कटिंग करायला चाललेलो आहे कारण फक्त आणि फक्त संडे मिळतो कटिंग करण्याकरिता. बाकी दिवस तर ऑफिस असतो त्यामुळे वेळ मिळत नाही. आदू आणि आदूची पण शाळा असते त्यामुळे आदूला पण वेळ नाही मिळत. फक्त आणि फक्त आम्हाला संडे मिळतो बिकॉज मॉर्निंग टाईमला कटिंग करतो आम्ही त्यामुळे. या बिल्डिंग मध्ये आधी मावशी राहायची. हे सलून आहे कटिंगचा, छान कटिंग करतात काका. मित्र काहीतरी आहे तर अद्वैत आणि मी मगाशी कटिंग करून आलेलो. तर माझा फोन स्विच ऑफ झाला, कटिंगच्या शॉपमध्ये गेलो त्यानंतर माझा फोन स्विच ऑफ झाला. स्विच ऑफ झाल्यानंतर मग घरी आल्यानंतर चार्जिंग केलं, सो त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवलाच नाही कोणताच. तर आता संध्याकाळ झालेली आहे, चहाची वेळ झाली आहे. तर गौरी म्हणते की आज तुमच्या आजचा चाय हवा आहे, तो आता मी माझ्या आजचा चहा बनवतो. तर आता कंज मांडलेलं आहे मी चहाकरिता. साखर, पत्ती, दूध, तर मी चहा बनवतो झाल्यानंतर परत व्हिडिओ सुरू करतो. तर दूधाचं गंज होतं ऑलरेडी, त्यामध्येच चहा बनवतोय. तर 6 ते 7 टी स्पून साखर टाकली, 3 कप चहा बनवतोय. तर पत्ती
पकड़ कर जोड़ी जोड़ दोन तीन चार पांच सहा पत्ती सुद्धा सहा ते सात चम्मच थोडस आलं टाकूया ठेचून कोणी कोणी ठेचून टाकते तर कोणी कोणी किसून टाकतं ठेचल्याने रस निघते तर टेस्ट जास्त येते त्याच्यामध्ये तर आता उकळू देऊया नंतर टेस्ट कसं झालं व्हिडिओमध्ये मी पुढे सांगतो तोपर्यंत चहा बनवू देऊया आपण इकडे जे दूध असतं ना दुधावरची जी डेली साय निघतं ती आहे या साय निघाल्यानंतर काय करतं आपण याची लोणी तयार करतो आणि लोणी तयार झाल्यानंतर याचं तूप तयार करतो तर आता हे आज मे बी तूप बनेल याचं लोणी बनवून तूप बनेल आज बनवत आहे हां तर आजच याचं तूप बनवणार कारण की भांडं पूर्ण फुल भरलेलं होतं हे भांडं फुल झाल्यानंतरच याचं तुपामध्ये आपण कन्वर्ट करतो तर इकडे चहा सुरू आहे इकडे लोणी बनवणं सुरू होईल आता तर आता गौरी जे साय होती दुधावरची निघालेली त्याची आता लोणी तयार करणार तुपाकरिता कारण की याची तूप तयार करणार थोड्या वेळाने आधी लोणी असं छान फेटावं लागतं फेटल्यानंतर मग त्याचा गोळा तयार होतो थंड पाणी टाकावं लागतं त्याच्यामध्ये ते थंड पाणी टाकल्यानंतर त्याचा गोळा तयार होतो है ना असा घट्ट झालेला आहे याच गोळा तयार होणार छान लोणी तयार होणार आपला चहा इकडे रेडी आहे झाल्यासारखंच आहे थोडा उकळायचं आहे उकळलं की मग चहा रेडी आपला इकडे लोणी तयार होत आहे आणि इकडे चहा तयार होत आहे आणि इकडे दूध आणलेलं दूध तापवणं पण सुरू आहे तर आपला चहा इथे रेडी झालेला आहे 3 कप चहा केलेला 3 कप चहा केला बघू आता चहाची टेस्ट कशी झालेली आहे आधी खाणार चहा बिस्किट नेहमीप्रमाणे चहा झालेला आहे आज नेहमीप्रमाणेच झाला चहा काही वेगळा नाही जसा चहा होतो माझ्या हातचा तसाच झालेला आहे तर असा होता आजचा दिवस मित्रांनो आमचा पांडा हा अद्वितचा जेव्हा फर्स्ट बर्थडे झालेला होता तेव्हा आलेलं गिफ्ट आहे पांडा हा बघा आदू
तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग जर आवडत असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. तर आजचा ब्लॉग इथेच समाप्त करू आपण. बाय बाय.